हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव आणि मी आलेली आहे आमच्या गावाला. तर साकोरी माझं गाव आहे, त्यापासून हे जवळजवळ 35 किलोमीटर आमची दुसऱ्या एका ठिकाणी शेती आहे, तिथे आम्ही आलेलो आहोत. तर हे पहा, इथे हे तिळाची झाडं आहेत शेतामध्ये. भुईमुगाच्या शेताच्या बाजूलाच ही तिळाची झाडं आहेत. तर ही शेंगा थोड्या सुकल्या की त्यातून तिळ निघतात. तर हे पहा किती सुंदर वातावरण आहे. साईडला डोंगर, गायांचा गोठा आहे. हा आमच्या सगळ्यांच्या गाड्या इथे लावल्यात आणि आम्ही आलेलो आहोत आता कलिंगडाच्या शेतामध्ये. तर आता पावसाळा चालू होत आहे तर कलिंगडाचा सीझन संपलेला आहे. शेतामध्ये थोडे थोडे कलिंगड आहेत फक्त, तर आम्ही घरी कलिंगड घेऊन चाललो आहे कारण ही कलिंगड खूप गोड आहेत, त्यामुळे मी कलिंगड घेतलेत. मी माझ्या फ्रेंड्सला पण कलिंगड देणार आहे. मस्त गोड अशी कलिंगड आता आपण तोडणार आहोत आणि त्यानंतर पुढे आपल्याला भरपूर काही बघायचं आहे. तुम्हाला माझा हा गावचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे पहा, मी भरपूर कलिंगड घेतली, पाहू शकता तुम्ही. गावची घरची मेथी हे पहा, फ्रेश आणि छान आहे. मस्त मेथी, सगळ्यांनी अशी मेथी घेतलेली आहे. 4-5 गड्ड्यांची एकच मोठा वेळा बांधलेला आहे. मध्ये बघा सगळी कोकरं आलेली आहेत, मेंढ्या आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. हे पहा सगळे मेंढ्या इथे आता राहणार आहेत. खतासाठी यांना बोलवलं जातं आणि मग ते इथे राहतात आणि मग शेताला भरपूर खत भेटतं. तर हे पहा आमच्या शेतात पूर्ण मेंढ्या आलेल्या आहेत आता. तर तुम्ही पाहिलं, मी भरपूर मेथी पण घेतली इथून, त्यानंतर कलिंगड घेतलेत वेगळे वेगळे, भरपूर कलिंगड घेतलेत आणि आणखीन टोमॅटो पण भरपूर घेतले मी टोमॅटोची शेती. हे पहा आमच्या शेतामध्ये झेंडू आहे, एकदम मस्त पिवळा पिवळा असा झेंडू आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त अशी ही झेंडूची बाग किंवा झेंडूची शेती पण आहे, तुम्ही पाहू शकता. खूप दिवसानंतर मी शेतावर आलेली आहे. हे पहा इकडे सगळ्या गाड्या वगैरे उभ्या आहेत, तिकडे मागे वॉटरमेलन आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आज आमच्या शेतावर आलेली आहे मी. खूप एन्जॉय केला, भेळ वगैरे खाल्ली, नाश्ता केला, गावची स्पेशल मिसळ खाल्ली. आता आम्ही काही वॉटरमेलन, त्यानंतर काही टोमॅटो तोडलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुन्हा रिटर्न. फ्रेंड्स, आपण आलेलो आहोत टोमॅटोच्या शेतामध्ये. तर हे पहा इथून मी भरपूर टोमॅटो काढलेले आहेत, अशी गाभोळी लाल टोमॅटो मी तोडलेली आहेत. आणि हे पहा खाली जे तुम्हाला कागदासारखं दिसतंय ना, ते जमिनीला ऊन जास्त नाही लागू म्हणून लावलेलं आहे आणि त्यामध्ये झाडं लावलेली आहेत टोमॅटोची आणि त्यातच मग ड्रिप केलेलं आहे ठिबक सिंचन. तर हे सगळी शेती एकदम आधुनिक पद्धतीची आहे आमची. तर भरपूर टोमॅटो मी इथून घेतलेले आहेत आमच्या शेतातली. वातावरण इतकं सुंदर आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे, आजूबाजूला डोंगर मस्तच. हे पहा बाजूच्याच काकांच्या इथे आम्ही आलेलो आहोत. तर इथे गायी आहेत, गोठा आहे आणि त्यांचं हे खाद्य आहे. हे पहा ही जी मका आहे, याचे तुकडे केलेले आहेत त्यांनी. हे गायीचं छोटस पिल्लू. आजी गाय का गोरा आहे? गाय का मस्त आहे, एकदम कलर भारी आहे पोरांना दाखवण्यासाठी. हे पण गाय का? एकदम भारी आहे दोन्ही पण. दोन गाय वेल्यात का? कांद्याचे आरण पण मस्त आहे. आरणच म्हणतात का याला? सगळं एकाच याच्यात केलंय तुम्ही, गायीचा गोठा. आयडिया छान आहे. कोणती गाय वेली? ह्या का? ह्या दोघांची पिल्लं आहे का ते? हे पहा ह्या दोन गायींची पिल्लं आहेत, ते मस्त गाय पण तशाच छान आहेत त्या दोघी पण.
हे कोणाचे? दोन तीन? हो का? म्हणजे तुम्ही दुसऱ्या गाय ज्या विकल्या त्यांच्या ह्या गाय आहेत? हा मस्त, एकदम मस्त मेंटेन केलंय तुम्ही छान. म्हणजे टू व्हीलरलाच मस्त त्यांनी कॅरियर केले आणि नंतर हे कुट्टी मशीननी हे असं सगळं खाद्य गाईला खायला घालतात. ते मस्त अरेंजमेंट आहे. लगेच बाजूलाच लगेच खाद्याचं आहे हे, याला घास म्हणतात. गाईला हा घास खूप पौष्टिक असतो. रेपा हा सगळा घास आहे आणि पुढे उंच उंच दिसते ना ती आहे मक्का. आणि इथे मला सूर्यफूलसुद्धा दिसत आहेत. मी थोडंसं झूम करून दाखवते. आतमध्ये खूप चिखल आहे म्हणून मी जाऊ शकत नाही. पाऊस पण झाला आहे आणि ओलं आहे पूर्ण शेत. तर इथे सूर्यफूलसुद्धा आहेत. वा मस्तच, खूप छान आहे आमच्या इकडे गावाला शेती. मस्त डोंगर आणि त्याच्याच कपारीला हे आहे सगळी शेती. भरपूर नारळाची झाडं आहेत आमच्या गावाला, पपई नारळ. आता ही पा, ही फ्लावरची शेती आहे आमची. तर फ्लावर संपत आलेली आहे, खूप थोडी राहिलेली आहे, म्हणजे अर्धी पण नाही राहिली आहे, शेवट शेवट आहे. तर मी इथून काही फ्लावर पण नेणार आहे. तर मस्त वातावरण आहे आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, पाऊस पण पडणार आहे. तर आता ही फ्लावर मी काढते. हे माझ्याकडे फ्लावर काढण्यासाठी काहीही नाही आहे, पण मी हातानेच हे पा असं हलून फ्लावर काढून घेणार आहे. खूप हवा सुटलेली आहे, टिपटिप पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. मका किती हलते पहा. तर खूप वादळ सुटलेलं आहे. आता मी इथून निघणार आहे, गाड्यांकडे जायचं आहे मला. आमच्या गाडीकडे मी चालली आहे. हे पहा, पाऊस टिपटिप चालू झालेला आहे. मातीचा सुवास अगदी सुंदर येत आहे, मस्त एकदम खूप छान वाटतंय. आणि आता आम्ही चाललेलो आहोत संभाजीनगरसाठी. मध्ये आम्ही थांबणार आहे, थोडंसं हॉटेलमध्ये जेवण करणार आणि मग जाणार आहे संभाजीनगरला. खूप मस्त क्लायमेट आहे, तर चला जाऊयात. हे पहा, ह्या समोरच्या रस्त्याने आम्हाला जायचं आहे आणि मस्त असं वातावरण आहे. एकदा मी तुम्हाला दाखवते इकडचाही व्ह्यू आणि ह्या दूरून शेती कुठे आहे तेही दाखवते. हे पहा, ह्या लेफ्ट साईडला इकडे हा छोटासा कॅनॉल आहे आणि ह्या छोट्या डोंगरावर आम्ही कधी कधी ट्रेकिंगला जातो. तर खूप मस्त वातावरण आहे, थंडगार असं वातावरण झालेलं आहे. गावाकडची मजा अगदी निराळीच असते. तर सगळ्यांनी अशी मजा नक्की लुटा अशा सीझनमध्ये. रेनी सीझनमध्येही कधीतरी गावाला जाऊन बघा, खूप मस्त वाटतं. ते जे झाडं दिसतात बाग, त्या झाडांच्या बाजूला शेती. तुम्हाला जर हा माझा गावचा व्लॉग आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन नक्की दाबा. तर हे पहा, आमचं गाव साकोरी, साकोरी गावापासून 7 किलोमीटर अंतरावर हे आहे एक मिठाईचं शॉप. तिथे आम्ही आलो. घ्या लाडू पण घ्या, ते तुमचे लाडू खूप भारी असतात. करायचे ना? हा, 2 किलो लाडू. किती लाडू? 1 किलो. हे लाडू पिठाचे असतात का काका? आणि डायरेक्ट पाकात का पीठ भाजतात? शेव, शेवचे लाडू आहे का? छान असतात तुमचे लाडू, आम्ही नेहमी येतो. हा म्हणजे मीठ न घालता शेव करून मग लाडू. तर काकांनी आत्ताच सांगितलं, शेव पासून हे लाडू बनवतो आम्ही. तर खूप टेस्टी असे हे लाडू आहेत आणि बरंच काही आम्ही घेणार आहे, तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आम्ही घेतोय हे कंदी पेढे. मस्त पेढे असतात, टेस्टी असतात. शॉप बाहेर खूप छोटं आहे पण आतमध्ये किचन खूप मोठं आहे त्यांचं आणि खूप स्वच्छता आहे आतमध्ये. एकदम टेस्टी असे हे पेढे आहेत. आणि ही आहे गावची स्पेशल भेळ, नंदा शेटची स्पेशल भेळ असं म्हटलं जातं. तर एकदम टेस्टी आहे. तर मस्त ही टेस्टी भेळ आम्ही घेतली आहे. त्याबरोबर घेतलेले आहेत लाडू, पेढे. त्यानंतर एक इथे तुम्हाला दाखवते, थांबा. येल्लो कलरचा एक हलवा आहे, येल्लो अँड व्हाईट कलरचा.
तर त्याला म्हणतात माहीमचा हलवा, हे पहा इथे बाजूला. तर तोही घेतला आहे, शेव घेतली आहे आणि 2.5 किलो भेळ घेतली आहे. तर एकदम मस्त सगळं घेतलेलं आहे. मी काही फ्रेंड्सला पण देणार आहे यातलं. तर आता आम्ही चाललेलो आहोत पुढे. तर हॉटेल गार्गीमध्ये आम्ही थांबणार आहोत. हे पहा, हे हॉटेल आहे ते. तर आज आम्हाला नॉनव्हेज खायचं आहे म्हणून आम्ही या हॉटेलमध्ये आलो. तिकडे टेस्ट खूप छान आहे. तर आज आम्ही चिकन थाळी घेणार आहे. तर मस्त अशी ही चिकन थाळी आम्ही घेतलेली आहे आणि आता जेवण करून आम्ही निघणार आहे संभाजीनगरसाठी. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन नक्की दाबा. तर मी दाखवते तुम्हाला मी गावावरून काय काय आणलं आहे. तर हे पहा, मेथी, भरपूर कलिंगड, टोमॅटो, थोडीशी सुकली आहे आता ती मेथी आणि ही फ्लावर. तर एवढं सगळं आणलं आहे. तर चला भेटूयात अशाच नवीन ब्लॉग बरोबर. बाय बाय.